पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. पांढरकवडा इथे पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी पंतप्रधान मोदी हे बचत गटांच्या महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. पांढरकवडा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन 16 फेब्रुवारीला करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान मोदी हे बचत गटांच्या महिलांशी थेट संवाद साधणार आहेत अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात 17,018 महिला बचत गटामार्फत रोजगार निर्मिती आणि महिलांना सक्षम करण्यासाठी हे बचत गट कार्य करत आहे. प्रधानमंत्र्यांसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमाविषयी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जिल्ह्यात पांढरकवड्यात येत्या 16 फेब्रुवारी रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा कार्यक्रम ठरलेला आहे. सकाळी 10:30 ते येणार आहेत. एक मोठी महिलांसाठी कार्यक्रम ठेवून मोठी जनसभा ते संबोधतील आणि त्यामध्ये विशेष करून या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक महिला बचत गटाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 17,018 गट आजपर्यंत स्थापन आहेत आणि अधिकांश गटांमधून चांगलं काम चालू आहे. आणि या गटांचं कौतुक करताना एकदा मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी घाटंजी तालुक्यातील केळीतलं गट आहे बचत गट महिलांचं, त्यांनी बकरीच्या दुधापासून साबण बनवलेली होती त्याच्या ध्यानामध्ये तो विषय आला होता. तेव्हा त्यांनी त्या महिला गट बचतची चर्चा पण केलेली होती. अशा अनेक बाबी पाहून महाराष्ट्रात अव्वल असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील महिला बचत गटाचं संमेलन घेण्याकरता त्यांनी सूचना आल्या. तो कार्यक्रम चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मला घ्यायचा.